ग्रामीण भागात पण पक्ष वाढतोय तुम्हाला सांगावं म्हणून मी सांगतो. आज 20 पेक्षा जास्त सरपंच आपले ग्रामीण भागामध्ये डायरेक्ट निवडून आलेले आहेत. डायरेक्ट कारण 25-25, 30-30 लाख रुपये घालून निवडणुका लढवतात डायरेक्ट सरपंच पदाच्या. गरीबातले गरीब पोरं आपले डायरेक्ट सरपंच म्हणून निवडून आले. त्याचं कारण असं, पर्याय मिळाला तर लोक तुझ्याजवळ पैसे आहेत का, तुझी जात काय ते कोणी बघत नाहीये, मत द्यायला तरी करतात. आणि तेच पंजाबमध्ये झालं. मोबाईल लीड करणारं पोरगं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडून आलं. का बरं आलं? लोकांना वाटलं की हे पक्ष चांगला आहे. पुण्यामध्ये जर लोकांना वाटलं, आणि पुण्याला मला वाटतं ह्या भागाला तर हडपसरला समाजवादी चळवळीचा फार मोठ. विठ्ठल तुपे माझे ओळखीचे होते. डॉक्टरचा दवाखाना तिथं, ते इथं पूर्वीपासून काम करतात. एशम जोशी हडपसरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जायचे. आम्ही इथं मार्गदर्शन पुण्यातलं आम्ही घेतलं, त्याच्यामुळे आम्ही काय तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही. अजूनसुद्धा मार्गदर्शनासाठी आम्ही मराठवाड्यात त्यांना बोललो. कुणाला? जाधव कौल कनिष्ठला आमच्या मार्गदर्शनासाठी मराठवाड्याच्या मार्गदर्शनाला तुमच्यातूनच बोलवलं आहे आम्ही. अजून मी काय मार्गदर्शन करणार नाही, पण मला जे आलेले अनुभव सांग. आपण आम्ही पहिल्यांदा तुम्ही इथं बसलेल्या साऱ्यांनी असं ठरवा की आम्हाला राजकारण करायचं आहे, आम्हाला समाजकारण करायचं. मला याच्या भांगडीत पडू नका. समाजकारणाचं कसं असतं की आज नाही गेलं तर उद्या बघू. 2 महिन्यानंतर निवडणुका इथं बसलेल्या मला प्रत्येकाला आम्हाला इथं नगरसेवक व्हायचं आहे हे पहिल्यांदा मनात पक्क ठरवा. कसं आहे, नेम कशाला मारायचे ते ठरल्याशिवाय तिथं नेम नाही लागत. उगा दगड फेकून अंधारात काय उपयोग नाही. लोकांची सेवा करायची आहे. लोकांची सेवा करा, तुमचे सारे सत्कार करतात. हडपसरला पाणी येत नाही, पाण्याचे टँकर लावा. लायन्स क्लबच्या लोकांना सांगून नगराध्यक्ष तुमच्या म्हणजे महापौर तुमच्या उद्घाटनाला येईल. पण हडपसरमध्ये पाणी का देत नाही म्हणून मोर्चा काढा. तेच महापौर तुम्हाला पोलिसला बोलवून काट्या मारायला लावतो. हा फरक असतो समाजकारणात आणि राजकारणामध्ये. हा फरक असतो. सत्ता हस्तगत करून मला लोकांचं भलं करायचं हे पहिल्यांदा डोक्यात. बाबासाहेब आंबेडकर दलितांच्या एका मोठ्या मेळाव्यात म्हणाले की तुमच्या उद्धाराला मी जन्माला नाही आलो. तुम्ही सत्ताधारी जात बना, हातात सत्ता घ्या आणि स्वतःचं भलं करून घ्या. म्हणजे सत्ता हस्तगत करणं हे प्रत्येक माणसाचं लोकशाहीमध्ये कर्तव्य. जर आत्ताची असलेली सत्ता जर माझ्या साऱ्या जीवनातले प्रश्न सोडवत नसेल तर ती सत्ता मी हातात घेणार. आपल्याकडे कसं आहे, आपल्या लोकांच्या 80 लाख लोकांच्या डोक्यात आहे. मी आत्ता इथं अध्यक्ष म्हणून सांगतो की काय, आम्ही पदाची फार म्हणजे लालची नाही. मग सन्निशी व्हा, जवळ हिमालयात इथं काय कामायचं. पद मिळवणार, परंतु माझ्याच दुसऱ्या कार्यकर्त्याचे पाय ओढून मिळवणार नाही एवढं फक्त ठरवायचं. मी माझ्या उंचीला इतकं वर घेऊन जाईन की मला पद आपोआप मिळालं पाहिजे. की हा गडा ह्या माणूस लायकीचा आहे, त्याला पद दिलं गेलं पाहिजे. त्याच्या हातात सत्ता दिली गेली पाहिजे. त्याच्या हातात नगरसेवक झालं पाहिजे. आणि आरत्या महिला इथं ते कुंकू जे लावतात ना तांदूळ बिंदूळ, ती प्रथा का होती? पुरुष लढाईला जाताना त्याला औक्षण करायचे की जा विजय होऊ. आता अर्ध्या बाया लढायला तुम्ही महिलाईचा आमच्या बरोबर येणार आहोत, परत तुम्हीच कशाला? कुणी तर गड्याला उभं करा तांदूळ लावा. तुम्ही कशाला हे काढून टाका डोक्यातून सारे गुलामीचे. हे सारे प्रकार गुलामीचे काही डोक्यात नाही ठेवायचा. समाज बदलायचे आपणाला. समाज इथं डॉक्टर एक मोरे साहेब, त्या मोदीनं कोरोनाच्या काळात आम्हाला म्हणलं टाळ्या वाजवल्या का नाही? थाळ्या वाजवल्या, थाळ्या बी वाजवल्या. दिवे लावा म्हणलं दिवे लावले, दिवे बंद करा म्हणलं दिवे बंद केले. आशाने जर कोरोना जात होता तर मग लस शोधायचं काय कारण होतं हे कोणी विचार नाही. त्या माणसाने आपला मेंदूच काढून घेतलाय. त्याला जे काय म्हणेल ते करायला लागलो. आणि म्हणून आपणाला ही लढाई माझा मेंदू माझ्यापाशी पाहिजे. मी माझा विचार करेन आणि हडपसरचं भलं कुणीतरी दुसऱ्याने येऊन करावं असं नाही तर मी करणार आहे. आणि अरविंद केजरीवालने येऊन माझं भलं करावं ह्याच्यापेक्षा मी अरविंद केजरीवाल होणार आहे ही भावना निर्माण करायच्या. मी माझ्या वार्डातला अरविंद केजरीवाल होईल. मी माझ्या वार्डातले प्रश्न सोडवायचा प्रयत्न करेन. तुम्ही कसलाही संघर्ष करा, तुम्हाला संघर्ष जसा वाढत जाईल. आणि माझ्या आयुष्याचा अनुभव सांगतो, जेवढा माणूस संघर्षात राहील
आणि रोज माणसाच्या संघर्षात राहील त्याचं जीवन अधिक सफल आणि अधिक प्रभावी बनत जात. नाही तर काय राहतात एक बारके कुत्रे राहतात वगाची प्रेम त्याला न्यायचं कडवर नेऊन गाडीवर ठेवायचं पुन्हा त्याला खायला उचलून आणून पुन्हा कडवर ते कुत्रे काहीच कामाचं राहिलं. जे कुत्रे रस्त्याने फिरताय तुकड्यासाठी संघर्ष करताय ते कुत्रे पोचलेलं असलं की बरोबर चोराच्या अंगावर जात. पोचलेलं कुत्रं भुंकलं तर मी ऐकू येत नाही इतकी अवस्था वाईट असते. त्याच्यामुळं आम्ही सजग पाश्चिमात्य देशामध्ये सामाजिक कार्य आणि सत्याच्या विरोधात लढणाऱ्याला वॉचिंग डॉग म्हणतात. वॉच डॉग लक्ष ठेवणारा कुत्रा नाही आम्ही सत्ताधीशाला काय करू देणार ही भूमिका आपल्याला घ्यावी लागते. आणि महिलांनी जर पुढाकार घेतला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो देश बदलायला फार वेळ लागेल. महिलांच्या मध्ये प्रचंड ताकद आहे. एकदा ठरवलं की बदलत नाही घडी 5 वाजले की काय सांगता येत नाही त्याचं बदलते काय करवतात. 5 वाजले जाता जाता दुकान लागलं तर मी बदलू शकतात त्याच्यामुळं ती अवघड गोष्ट आहे. त्यामुळं महिला बदलणार नाहीत हे 100 तुम्ही एकदा ठरवाय 50 महिला 100 महिलांनी असं ठरवाय ह्या मतदारसंघात की आम्ही 50 महिला हे मतदारसंघ बदलणार म्हणजे बदल नाही बदलला तर मला विचारा बदल. कारण काय महिलांच्या मध्ये सहनशीलता बी आहे आणि महिलांच्या मध्ये चिकाटीपणा पण असतो एकदा धरलेलं नाही सुद्धा. आणि प्रचार करायला तर महिला एवढं प्रभावी कोणीच नसतं. पाण्याच्या नळावर जर कुणी गावातली एखादी गोष्ट सांगितलं की 5 मिनिटाच्या आत तर गावातल्या त्या कोपऱ्याला सुद्धा होते कशी यंत्रणा फिरते पता नाही लागत परंतु बरोबर कळते लोकाला साऱ्या एवढं प्रभावी शस्त्र तुमच्या जवळ आहे. त्याच्यामुळं तुम्ही पुढाकार घ्या महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होणं हे खरं गरज आहे. कारण पोराला शिकवाय सहनशीलता महिलाची काय असते मी माझ्या डोळ्याने बघत. आमचं गाव आहे छोटा आहे बस स्टँडला जाताना एखादी महिला कडवर येत असतं 2 बाजूला लेकरं असतात एवढी मोठी बॅग हातात असते पण ती त्या 2 लेकराला कडवरल्याला बॅगला सांभाळत बस धरायला ते जर कड्याला दिलं तर खाल्ल्या दोन्हीला 2 थापडे वाजत लेट चालायला येईल नका म्हणून सांभाळत नाही येणार. ही वास्तव काय तिच्यामध्ये नैसर्गिक गुण आहे सहनशीलतेचा आणि त्याचा परिणाम चांगला होत गेला तर समाज बदलायला फार वेळ लागत नाही. त्यामुळं बदलायचं तुमच्या हातात बदलायचं आहे. तुम्हाला म्हणून 50% रिझर्वेशन आलं जे अर्धा वाटाय तर अर्धा मिळायला पाहिजे म्हणून 50% रिझर्वेशन कल्पना करा 25 महिला जर महानगरपालिकेमध्ये आम आदमी पार्टीच्या गेल्या तर पुण्यातल्या कितीबी शाळा महापौर राज्य करू शकणार नाही वाटेल तसं मी तुम्हाला आजच्या सांगतो. कारण तुम्हाला जे माहीत आहे तर त्याला काहीच माहीत नाही. तुम्हाला जे गाव घरचे कॉलनीतले प्रश्न झोपडपट्टीचे माहीत आहेत त्याला काही माहीत नसतं. पण एक मात्र साऱ्या महिलांनी बोलायला शिका सुदैवानं आपल्या नेत्या देशमुख अत्यंत चांगलं बोलतायत तर तुम्हाला पण बोलता आलं पाहिजे. बोलताना लाजायचं नाही काय कुणी इथं बसलेलं आम्ही लई शहाण्यावाच काही नाही आम्ही मी तुमच्यातलेच आहोत. उगाय तुम्हाला वाटतं की आम्ही लई शहाण्यावा कमी पण ते काही शहाणं भिन्न नसतं. आणि पहिल्यांदा बोलायला शिकायचं असेल तर समोरचे सारे लोक मूर्ख आहेत ह्यांना काहीच माहीत नाही जे मला माहीत आहे ते कुणालाच माहीत नाही असं समजून बोलायला सुरू करायचं. काय बिघडत कारण आपल्याकडे अजून आहे तुझं चुकलं खाली बस म्हणायची सवय नाही तर मोदीला रोज खाली बसावं लागतं. अजून म्हणत नाही कोणी नाही तर मोदी एवढं लबाड बोलतात तरी कोणी म्हणतंय का त्याला बस खाली म्हणत नाही कोणी चुकलं तर चुकलं पुन्हा बघू चुकल्यावर काय पण बोलायला म्हणून बोलणाऱ्याचे बरबडे विकत न बोलणाऱ्याच्या तुरी विकत नाही ती म्हण आहे गावात. बोलायला शिकलं पाहिजे केलेलं काम बोला ना ते न करता काम बोलते मोदी सारखं टरटर आपण केलेलं बोलायला पाहिजे म्हणून तुमचा प्रचार झाला पाहिजे. वारड्यावारड्यात तुम्ही गेलो पाहिजे आम्ही काय केलो ते सांगायला बेधडकपणे लोकाला. आणि फक्त दुपारी सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर दिवसातले 2 ते 3 तास 25 महिला मिळून एकदा फिरायला तुरू बघा वातावरण काय बोलतो. लोक काय म्हणतात मला कधी घराच्या बाहेर न पडणाऱ्या बाया जर बाहेर पडले तर कायचं भांगड आहे कायचं होऊला नाही. मोर्चाचा अर्थच ते मोर्चात माणसं किती महत्वाचं नाही आहे. एक माणूस जरी ओरडत फिरला डॉक्टर राम मनोहर लोहिया समाजवादी चळवळीचे फार जागतिक मोठे नेते होते ते म्हणायचे मोर्चाला प्रश्न सुटतात का नाही मला माहित नाही पण मोर्चानी त्या प्रश्नाची चर्चा होती. एक माणूस बी जर बोंबलत फिरला तर बाजूचा शेजारचा माणूस का बुंबुलले आहे बघा रे कशासाठी काय फार बुंबुलले तेवढे तर बघा. मोर्चामुळे चर्चा होती चर्चेमुळे लोकांच्या मध्ये चर्चा झाली की ते प्रश्न उफाळून वर येतो आणि उफाळून आलेल्या प्रश्नाची सोडवणूक सत्तेला करावी लागते
म्हणून तुम्ही सातत्यानं आतापासून जर रस्त्यावर राहिले रोज कुठल्या ना कुठल्या प्रश्नावर संघर्ष झाला पाहिजे. रोज नगरपालिकेत जा, वॉर्ड ऑफिसला जा, कुठं जिथं जायचं जा, असलेल्या प्रश्नाबद्दल बोंब मारा. ज्या ऑफिसरला जा, अरे साऱ्यात जास्त तुमच्यापाशी चांगली गोष्ट अशी साऱ्यात जास्त अधिकारी घाबरतात बाहेरला का, काय बी पटवून माघारी पाठवता येईल, जे काय करत ते सांगावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही कराल, तुम्हाला नेतृत्व चांगलं मिळाले. कुंभार सर आहेत, कुंभार सरांचा अनुभव आहे इतका मोठा. या साऱ्या प्रश्नाच्या बद्दल चर्चा करून तुम्ही पुण्यामध्ये चांगलं संघटन उभा करून पुण्याने निकाल जर काढून दिला, महानगरपालिकेमध्ये पुण्यातला निकाल आला, पुणे आणि नागपूर माझ्या दृष्टीने ह्याच्यासाठी महत्वाचं आहे. नागपूरला संघाचं कार्यालय आहे आणि पुण्याला संघाचं डोकं, त्याच्यामुळे या दोन ठिकाणी जर आम आदमी हल्ला करू शकलं तर महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी बीजेपीला सळवती पळ करू शकतं, हे विश्वास आहे. काँग्रेस राष्ट्रवादीची चर्चा करायची काय, ती आपल्या आपल्या मरणानं मरणार आहे. त्यांना काय ते काय फार दिवस टिकायचे नाही आहे, त्यांचं संपत आलंय. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे की आपण आता नव्या दमाने, नव्या ताकदीनिशी, नव्या विचारांनी आणि नवी भूमिका घेऊन लोकांच्या समोर जातोय. लोकांना आपण आवडतो, आम आदमी पार्टी चांगला पक्ष आहे लोक म्हणतात. आपणाला असं नाही आहे की चर्चा करून बाहेर जाताना असं म्हणणं कोणी यायला फालतू पक्षाचे लोक आहेत असं नाही कोणी. आपणाला चांगलं म्हणतात, अरविंद केजरीवालनी चांगलं पत्तीचं भांडवल ठेवलं आहे आपल्याजवळ. त्या भांडवलाला कसं वाढवायचं ते बघू, नाहीतर आळशी बापा पोरासारखं बापानं ठेवलेलं बँकेतली कॅश काढत राहायची, फक्त विड्रॉल करत राहायचं, भरायचं काहीच नाही असं होता कामा नये. मग एका दिवशी बँकेतला सारा संपून जाईल, आपण बी गेलो गायब पण बाप बी गेला गायब असं होता कामा नये. आपणाला साऱ्याला वाटतं की अरविंद पंतप्रधान व्हायला पाहिजे तर पुण्यात खासदार यायला पाहिजे. पुण्यात खासदार यायचा असला 5-25 आमदार यायला पाहिजे. महाराष्ट्रात 5-25 आमदार यायचं झालं तर पुण्यात काही नगरसेवक पण यायला पाहिजे ना. त्याच्यामुळं आधी आपल्यापासून सुरू करूया आणि तुम्ही कराल, तुमच्याबद्दल मला विश्वास आहे. हा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा साऱ्याचा अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळेस हडपसरला ज्यावेळेस सभा घ्यायला आम्ही येऊ त्यावेळेस 2,000-2,000 लोकांच्या सभा होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. कुंभार सरांना, दिलजतना, मोरे सरांना, साऱ्यांना पुन्हा एकदा पुण्यातल्या सर्व लोकांना शुभेच्छा. आम्ही तुमच्याकडून शिकायला येतो, आम्ही काही तुम्हाला शिकवायला येत नाही. एवढं बोलून मी माझं सांगतो.